नमस्कार, मी अक्षरा चव्हाण, कोकणची कुकिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी तुम्हाला साबुदाण्याचे वडे दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य मी 1/2 किलो साबुदाणे फुगत टाकले होते, चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ, आणि मी मिरचीचं ह्याच्यात भरडा करून घेतला मिक्सरमध्ये। 5 बटाटे शिजवून मळून घेतले कुस्करून, आणि शेंगदाणे। चला आता आपण साहित्य एकत्र करून मळून घेऊया। साबुदाण्यात बटाटे मिक्स करून घेतले आहे। आता शेंगदाण्याचं कूट घालते। ते मी 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट घातलं। शेंगदाण्याच्या कुटामुळे चांगली चव येते। आता मी मिरची टाकून घेते। चवीनुसार मीठ, अर्धी वाटी साखर। आता परत मिक्स करून घेऊया, चांगलं मळून घ्यायचं आहे। आता मी मिश्रण मळून घेतलं आहे। आता हाताला तेल लावून गोळे करून घ्यायचे आहेत। हाताला मी तेल लावलं आहे। असे गोळे थापायचे आहेत, त्यांनी सगळे गोळे करून तळून घ्यायचे आहेत। मी साबुदाण्याचे वडे थापून घेतले, आता आपण तळून घेऊया। तेल तापत ठेवलं आहे, आता मी वडे त्याच्यात सोडून घेते। आपले तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।